तंबाखूचा बार भरूनच असा बोलघेवडेपणा करतात की काय हे स्पष्ट झाले. त्यांचं मौन सुद्धा त्यांनी कितीही अंग झटकण्याचा प्रयत्न केला तरी तुमच्या म्हणण्याप्रमाणे स्क्रिप्ट रायटर जर कोण असेल तर मला वाटतं याचं उत्तर फडणवीसजी फार चांगलं. तर ज्या पद्धतीने स्टेटमेंट करतात कधी अनैसर्गिक युती वाटणारी माणसांना अचानक साक्षात्कार होतो की नैसर्गिकपणे आम्हाला प्रत्येकाला असं वाटतं म्हणजे सन्माननीय अजितदादांनी सुद्धा या प्रकरणी मुख्यमंत्र्यांना जबाबदार धरत खारघर प्रकरणात जबाबदार धरत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा या संदर्भाने पत्र लिहिलेले आहे. सकाळी सन्माननीय संजय राऊत साहेबांनी सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे आणि हीच भूमिका महाविकास आघाडीतल्या सगळ्या पक्षांची आहे. तेव्हा या प्रकरणाची गांभीर्य समजून घेत मुख्यमंत्र्यांनी नैतिकता म्हणून राजीनामा दिला पाहिजे. कणेरी मठावर देखील एक ठिकाणी सुद्धा राज्य सरकारचा सहभाग होता, ते प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाला आणि आता देखील त्याच पद्धतीनं दिसते. हिंदुत्वाची एकीकडे काच धरलो म्हणायचं दुसरीकडे अशा प्रकारचं एक मी आपल्याला सांगते की या सगळ्या प्रकरणाची एक लिटमस टेस्ट शिंदे साहेबांनी आणि एकूण सरकार पक्षातल्या लोकांनी आंगणेवाडीच्या जत्रेत घेतलेली होती. अंगणेवाडीच्या जत्रेमध्ये गर्दी जमते असं त्यांच्या लक्षात आल्यावरच त्यांनी हा मोठा कार्यक्रम करायचा घाट घातला. अन्यथा अप्पासाहेब धर्माधिकाऱ्यांनी एकूण स्त्री सदस्यांची काळजी घेत एवढा मोठा असा अट्टाहस करण्याला कधीही परमिशन दिली नसती असा माझा विश्वास आहे. अप्पासाहेब धर्माधिकाऱ्यांना स्त्री सदस्यांची काळजी आहे असं माझं ठाम मत आहे. परंतु त्यांचंही म्हणणं डावलत फक्त आणि फक्त मतांवर डोळा ठेवत यांनी हे केलेलं आहे असं माझं स्पष्टपणे म्हणणं आहे. आणि सातत्याने अशा पद्धतीचे इव्हेंट करत हे जे लोकांच्या जीवाशी खेळ करणारे लोक आहेत हे वाईट आहे. त्यांना अधिक भाष्य करायची गरज नाही. ही महाविकास आघाडीची वज्रमूठ डळमळीत करण्यासाठी भाजपकडून काही कंड्या पिकवल्या जातात पण एक गमतीदार आहे. या निमित्ताने शिंदे गटातले जे बोलघेवडे लोक आहेत ते मात्र फटाफट उघडे पडलेले आहेत. म्हणजे कंड्या पिकत असतानाचे स्टेटमेंट अगदी ही चर्चा चरम सीमेला पोहोचल्यानंतरचे त्यांचे स्टेटमेंट आणि अजितदादांनी जेव्हा सरळ सरळ स्पष्टपणे या सगळ्या गोष्टींवरती पडदा टाकला त्यानंतरचे स्टेटमेंट हे सगळे स्टेटमेंट पाहता शिंदे गटातले लोक हे फक्त तंबाखूचा बार भरूनच असा बोलघेवडेपणा करतात की काय हे स्पष्ट झालेले आहे. मला असं वाटतं की मुख्यमंत्री महोदयांनी या सगळ्या प्रकरणाचा विचार करत नैतिकता म्हणून जर ते खरेच हिंदुत्ववादी आणि आध्यात्मिक असतील तर, कारण एवढे आध्यात्मिक असाल तर पाप पुण्याचा विचार नक्की करत असाल, एवढे आध्यात्मिक असाल तर नैतिक अनैतिकतेचा विचार नक्की करत असाल आणि जर एवढे तुम्ही आध्यात्मिक आणि पुण्यवान आणि सोकोल्ड धर्म मानणारे जर शिंदे साहेब असतील तर शिंदे साहेबांनी या सगळ्या पापाची जबाबदारी कुणाची? हे सगळे निष्पाप बळी गेले, या निष्पाप बळींचा यांचा बळी कुणाच्या असुरी सत्ताकांक्षेने घेतला, कुणाच्या राजकीय हव्यासाने घेतला आणि त्याला जबाबदार सर्वस्वी हे मुख्यमंत्री महोदयांचा अट्टहास आहे. त्यामुळे मुख्यमंत्री महोदयांनी राजीनामा द्यावा ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आम्ही ठामपणे मागणी करतोय. आणि जेणेकरून, कारण प्रत्येक वेळेला ज्या पद्धतीने आत्ताही व्हिडिओ समोर आले आहेत याच्यामध्ये उष्माघाताने तर लोक गेलेच गेले पण यामध्ये चेंगराचेंगरीतही लोक गेलेले आहेत, खूप वाईट पद्धतीने गुदमरून लोक गेलेले आहेत, कुठल्याही सुविधा उपलब्ध नसल्यामुळे हे लोक गेलेले आहेत. या सगळ्यांचा विचार करता त्यांनी राजीनामा द्यायला हवा. असतील किंवा ग्रीन कॉरिडॉर तयार करणं असेल, एक स्वतंत्र रुग्णवाहिकांचा मार्ग करणं असेल, पण यातल्या कशावरही काम केलं गेलं नाही. एकूण कार्यक्रमाची भव्य दिव्यता ही अप्पासाहेबांना सन्मान देण्यापेक्षा सुद्धा जास्त अप्पासाहेबांच्यासाठी जमलेला जो अनुयायी वर्ग आहे या अनुयायी वर्गांना मतदार समजून त्यांच्या मतावर डोळा ठेवत जो कार्यक्रम भाजपाकडून घेतला गेला, जो कार्यक्रम शिंदेंकडून घेतला गेला हा प्रचंड चीड आणणारा प्रकार आहे. कारण स्वतःच्या मताच्या बेगमीसाठी एका अर्थाने महाराष्ट्रातल्या स्त्री सदस्यांच्या जीवाशी शिंदे फडणवीस सरकारने खेळ केला. हा खेळ करताना त्याहीपेक्षा भयंकर असं आहे की जेव्हा ही सगळी घटना घडली त्यानंतर भाजपचा कुठलाही नेता या लोकांकडे फिरकलेला नाही. म्हणजे जर अमित शहा साहेब या संपूर्ण कार्यक्रमाच्या साठी मतांचं राजकारण करत, खरं तर राजकारणाचं अध्यात्मीकरण झालं पाहिजे, ते अध्यात्माच्या पातळीवर गेलं पाहिजे,
अप्पासाहेब आणि श्री सदस्यांकडून या लोकांनी शिकलं पाहिजे. पण राजकारणाचे अध्यात्मीकरण करण्यापेक्षा अध्यात्माचे राजकारण कसे करता येईल याकडेच शिंदे फडणवीस सरकारने जास्त प्रयत्न केला आणि त्या अनुषंगाने काम केलं. या सगळ्यामध्ये लाखो लोकांच्या समोर आपण असलं पाहिजे असा अट्टहास धरणारे अमित शहा मात्र नंतर मृतकाच्या घरी पोचावं, त्यांची विचारपूस करावी, काही फार वेळ गेला नसता त्यांचा हॉस्पिटलपर्यंत त्यांनी पोचावं, त्यांची भेट घ्यावी एवढी सुद्धा मानवता सुहृदयता त्यांनी दाखवली नाही. मी आठवण करून दिली पाहिजे, भारतामध्ये जेव्हा कधी रेल्वेचे अपघात झाले, खरं तर रेल्वेचा अपघात होणे याला प्रत्यक्ष रेल्वे मंत्रालय जबाब म्हणजे रेल्वे मंत्री जबाबदार असू शकत नाहीत, पण आपल्याकडे अशा अनेक घटना घडल्या की रेल्वे मंत्र्यांनी तात्काळ नैतिकता म्हणून राजीनामा दिलेला आहे. या खारघरमध्ये घडलेल्या प्रकरणामध्ये मात्र प्रत्यक्ष मुख्यमंत्री महोदय जबाबदार आहेत, कारण मुख्यमंत्री महोदयांना कुठल्याही गोष्टीचा राजकीय इव्हेंट करून कॅश केल्याशिवाय चैन पडत नाही. त्यांनी ज्या पद्धतीने हा राजकीय इव्हेंट करून कॅश करण्याचा प्रयत्न केला हा स्त्री सदस्यांच्या जीवाशी केलेला खेळ आहे. आणि म्हणून हे जे दगावलेले लोक आहेत यांना तुम्ही 5 लाख रुपये देऊन हात झटकू शकत नाही. जर शिंदेसाहेब असं म्हणत असतील की हे सर्वसामान्यांचं सरकार आहे, मग याचा अर्थ असा आहे का की सर्वसामान्यांचं सरकार म्हणत तुम्हाला वाटेल त्यावेळेला तुम्ही सर्वसामान्यांना वेठीस धरायचं, सर्वसामान्यांना उन्हा? पण त्यांचं हे जे मौन आहे तेच खरं रहस्यमय आहे, कारण वाया सुरत गुवाहाटीचा जेव्हा प्रवास झाला होता तेव्हासुद्धा फडणवीसजी असेच मौन बाळगून होते. पण सभागृहाच्या पटलावर दस्तूर खुद्द सन्माननीय मुख्यमंत्र्यांनीच गौप्यस्फोट करत या सगळ्या कन्स्पायरन्सीच्या पाठीमागे महाशक्तीचा प्रमुख कलाकार म्हणून फडणवीसजीच कसे होते हे स्वतः त्यांनी सांगितलेले आहे. त्यामुळे आत्ताचं त्यांचं मौनसुद्धा त्यांनी कितीही अंग झटकण्याचा प्रयत्न केला तरी तुमच्या म्हणण्याप्रमाणे स्क्रिप्ट रायटर जर कोण असेल तर मला वाटतं याचं उत्तर फडणवीसजी फार चांगलं देऊ शकतात. पार्टीच्या शपथविधीनंतर काल परवापर्यंत शरद पवारांनी मौन सोडलं आणि शरद पवार होते सिद्ध झालं. आताही ज्या काही घडामोडी सुद्धा आहेत मला नाही वाटत की पहाटेच्या शपथविधीच्या वेळेला आदरणीय पवारसाहेब तिथे असतील. या सगळ्या कंड्या आहेत, याला काही अर्थ नाही आहे. आम्ही पुन्हा पुन्हा सांगतोय की महाविकास आघाडीत सगळं आलबेल आहे. भाजपकडून जाणीवपूर्वक आमच्यामध्ये गैरसमज निर्माण करणे, आमचा भवताल संभ्रमित करणे, एकमेकांप्रती अविश्वासाचं वातावरण तयार करणे यासाठी जाणीवपूर्वक या अफवा पसरवल्या जात आहेत. आम्हाला इकडे जायचं नाही. आम्ही वारंवार आपल्याला असं सांगतोय, माध्यमांना सांगतोय, त्यांनी कितीही प्रयत्न केला तरी पुलवामाचे 40 बळी कसे गेले, 20,000 कोटी अदानीच्या याच्यातल्या प्रकरणातले कुठून आले, खारघर प्रकरणामध्ये मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, जयसिंगानी प्रकरणाचं नेमकं काय झालं, या मुद्द्यांवर आमचं प्रश्न विचारणं थांबणार नाही. आम्हाला कितीही डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न केला गेला आणि कितीही तुम्ही इकडे तिकडे सरकवण्याचा प्रयत्न भाजपकडून जरी झाला तरीसुद्धा ना आम्ही खारघर मुद्द्यावरती मुख्यमंत्र्यांचा राजीनामा विसरलेले आहोत, ना आम्ही पुलवामाच्या 40 बळींचा मुद्दा आम्ही सोडत आहोत, ना आम्ही अदानींच्या 20,000 कोटींचा प्रश्न विचारणं थांबवणार आहोत. त्यामुळे भाजपने हे सगळे जे काही मुद्दे डायव्हर्ट करण्याचे जे बालिश खेळ आहेत ते बालिश खेळ आता थांबवावे. किंबहुना जगभर वेगवेगळ्या चॅनलच्या माध्यमातून प्रक्षेपण होतं. अगदी धर्माधिकारी साहेबांच्याच कुटुंबातले सचिन धर्माधिकारी यांचं डॉक्टरेट सोहळा जो झाला 2 महिन्यांपूर्वी तो सुद्धा अगदी साध्या पद्धतीने पार पडलेला होता. मला असं वाटतं की श्री सदस्यांचं आणि अप्पासाहेबांचं नातं फार वेगळ्या पातळीवरचं आहे. त्यांना मानणारा एक प्रचंड मोठा अनुयायी वर्ग आहे. त्यांच्यामध्ये आनंद असणं हे सुद्धा फार स्वाभाविक आहे. परंतु जसा श्री सदस्यांचं अप्पासाहेबांवरती प्रचंड प्रेम, स्नेह, आदर, श्रद्धा आहे, अगदी त्याच पद्धतीने अप्पासाहेबांना सुद्धा आपल्या श्री सदस्यांच्या प्रती तितकाच प्रेम, आदर आणि स्नेह आहे आणि ती काळजी सुद्धा आहे. त्यामुळे अप्पासाहेबांनी निश्चितपणे या कार्यक्रमाला उलटणाऱ्या गर्दीचा विचार करत हा कार्यक्रम साधेपणाने घ्यावा अशा सूचना सुद्धा केल्या असतील. आता ज्या पद्धतीने अप्पासाहेबांचं नाव पुढे करून गर्दीची किंवा कार्यक्रमाची वेळ कशी निश्चित करावी लागली हे जे काही भाजपाकडून सांगितलं जाते ते अत्यंत चुकीच्या पद्धतीने चित्र रंगवलं जाते. या सगळ्यांमध्ये ज्या 2-3 गोष्टी पुढे येत आहेत, एक मृतांचा आकडा जो शिंदे फडणवीस सरकारकडून लपवला जातोय हे फार गंभीर आहे, कारण याच्यामधली जी एकूण काही जी हालचाल दिसत आहे त्यामध्ये
साधारणतः 100 किंवा 100 अधिक लोक दगावले असण्याची शक्यता दाट आहे. दुसरी गोष्ट अशी की उन्हाचा पारा चढलेला असताना आणि एखादा कार्यक्रम आपण घेत आहोत, मुळात तो कार्यक्रम हॉलमध्ये होऊ शकला असता पण ठीक आहे, श्री सदस्यांच्या प्रेमापोटी सगळ्यांना आप्पासाहेब बघता यावेत पुरस्कार घेताना म्हणून तो तुम्ही घेतला, ओके. पण जर सगळे आयोजक सगळे पाहुणे हे AC पंडालमध्ये बसलेले आहेत आणि भर उन्हातला कार्यक्रम आहे, तर शिंदे फडणवीस सरकारने जर 16 कोटी रुपये तुम्ही खर्च करताय तर अजून थोडेसे पैसे खर्च करून तुम्ही पंडाल का बरं टाकला नाही, हा दुसरा प्रश्न. डॉक्टर सुभाष साळुंके यांचं या संबंधाने एक महत्त्वाचं निवेदन आलेलं आहे, ज्या निवेदनामध्ये त्यांनी नमूद केलं आहे की 16 तारखेचा कार्यक्रम होता परंतु 14 तारखेला संध्याकाळच्या वेळेला आरोग्य विभागाला याची कल्पना दिली गेली. भाजपकडून लिहिलेली आहे, भाजपला वज्रमूठ सभा आणि खेड आणि मालेगावच्या सभांमधला जो काही वाढता प्रतिसाद आहे त्याची भीती वाटत आहे, त्यामुळे बावनकुळे साहेबांचे स्टेटमेंट जरी आपण तपासून बघितले तरी ते स्टेटमेंट पुरेसे बोलके आहेत की आधी स्टेटमेंट काय केली आहेत आणि नंतर स्टेटमेंट काय केलेले आहे. नाही, हे बघा, महाविकास आघाडी अभेद्य आहे, मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असेल हे महाविकास आघाडी एकत्रित बसून ठरवेल, त्यावर कुणीही उतावळेपणाने, म्हणजे अगदी मी तर फार छोटा कार्यकर्ता आहे त्यामुळे असे काही मला त्याच्यात स्टेटमेंट करावेसे वाटत नाहीत. मुख्यमंत्री पदाचा चेहरा यथावकाश पुढे येईल, मात्र केसरकर ज्या पद्धतीने स्टेटमेंट करतात, कधी अनैसर्गिक युती वाटणारी माणसांना अचानक साक्षात्कार होतो की नैसर्गिक युती, मला असं वाटतं की बाकी काही असो दादांनी तर आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे, पण माध्यमांमधून ज्या पद्धतीने रुमर्स तयार झाले या रुमर्सच्या निमित्ताने एक गोष्ट नक्की चांगली झालेली आहे की शिंदे गटातले अनेक बेगडी हिंदुत्वाचे चेहरे या निमित्तानं उघडे पडलेले आहेत. सामंतांनी काय म्हणावं हा त्यांचा स्वतःचा स्टँड आहे, पण मला असं वाटतं की ज्या पद्धतीने शंभूराजे देसाई असतील, काही सुसाट सुटलेले पण लोक आहेत, हे असे सगळे जे लोक आहेत या लोकांनी जरा स्वतःचं आत्मपरीक्षण करावं की तुम्ही काल काय बोलत होतात, दादा येणार आहेत याची नुसती अफवा पसरवली तरी काय पद्धतीने यांचं स्टँड बदलले मला